सगळं राज्य सरकारला माहिती आहे की आज जो फटका बसलेला आहे तो शेतकरी उदासीन आहे, शेतकरी खऱ्या अर्थाने हवाल दिला आहे आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने अवाजवी अशी आज आश्वासनं दिली आहेत, त्याची परिपूर्तता आता होणार आहे का? सगळ्यात पहिलं आव्हान शेतकऱ्यांचंच आहे, शेतकऱ्यांसाठीच आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्यांची जबाबदारी आहे, ती त्यांनी अंगावर घ्यावी आणि काही करून बाकी सगळ्या गोष्टीला काट मारून सगळ्यात पहिली प्रायोरिटी माझ्या शेतकऱ्यांना द्यावी, हीच माझी त्यांना आग्रहाची नम्रतेची आज तरी विनंती आहे. 4 दिवसात हे घडलं नाही तर याचं रूपांतर शेतकऱ्यांच्या आक्रोशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि आम्ही शेतकऱ्यांच्याच मागे सदैव होतो, आजही आणि उद्याही राहणार. आता जगाचा पोशिंदा तो बळीराजा, आज बळीराजा रस्त्यावर आलेला आहे, उदासीन झालेला आहे, त्याचं कंबरडं मोडलेलं आहे. शासनाचा लाल फितीचा कारभार, अधिकाऱ्यांचा मगरूरपणा लाल फितीच्या कारभारामुळे, इन्शुरन्सचे जे पेपर दिलेत त्यांना हप्ते पण मिळत नाही, अधिकाऱ्यांचं चाललंय तरी काय? अधिकाऱ्यांना वास्तविक पाठीशी घालायचं की अधिकाऱ्यांना त्यांना बसवलेल्या खुर्चीवर, कारण अधिकारी त्या खुर्चीवर बसलेला आहे. आज तसं पाहिलं गेलं तर देशमुखांसारख्या व्यक्तीने या ठिकाणी यायचं म्हणजे पुण्यावरून ते त्यांची देखील दिवाळी असेल, परंतु ज्यावेळी मी त्यांना रात्री आव्हान केलं की सर तुम्हाला माहीत आहे की आशाताई कधी चुकून सुद्धा जेव्हा एमर्जन्सी असेल तेव्हाच अधिकाऱ्याला फोन करणार आणि ते अति महत्वाचं असेल तरच करणार. तुमच्या घरातल्यांना वाटत असेल की आज आपले घरात नाही आहे, मी एक डिपार्टमेंटची मुलगी आहे, मला चांगलं माहिती आहे की अशा वेळेला घरात माणूस सणासुदीला नसला तर घरच्यांना वाईट वाटतं, परंतु ते जबाबदार व्यक्ती म्हणून या ठिकाणी तातडीने सकाळी 9 वाजता इथे हजर झाले. मी निश्चितपणाने त्यांचं कौतुक करते, पण असे किती अधिकारी आहेत बोटावर मोजण्या इतके अधिकारी आहेत जे ह्या गोष्टीची गांभीर्य. कृषी खात्याकडे प्रस्ताव देऊन सुद्धा 3-3 वर्ष झाले, विम्याचे पैसे मिळत नाही. याला राज्य सरकार जबाबदार आहे. राज्य सरकारची पॉलिसी आहे ना की शेतकऱ्यांना तारायचं आहे, तारायचं की मारायचं त्यांच्या हातात आहे. त्यांच्यापर्यंत रिपोर्ट जाऊन सुद्धा आम्ही स्वतः पोहोचवले आहेत आणि ते करून सुद्धा जर त्यांना न्याय देता येत नसेल तर निश्चितपणाने याच्यात मगरुरी राज्य सरकारची देखील आहे आणि म्हणूनच अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना जोडला जातोय आणि त्याच पद्धतीची तो वागणूक आमच्या शेतकऱ्यांना. नुकसान झालेलं आहे जी, आता पुढच्या वर्षासाठी परत 2-3 लाख रुपये खर्च करण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसा शिल्लकच राहणार नाही, कारण उत्पन्न पण होणार नाही. त्याच्यामुळे कमीत कमी पीक कर्ज जे आहे त्या शेतकऱ्यांना पुनर्गठन किंवा त्यांना मुदत वाढ देऊन त्या शेतकऱ्यांना परत पीक कर्ज देण्याची शासनाने व्यवस्था करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. परंतु आम्हाला कर्जमाफीपेक्षा पण जे आहे कर्जाचे हप्ते गठन करून दिले तरी हरकत नाही, परंतु शासनाकडून जास्तीत जास्त शेतकऱ्यासाठी म्हणजे जे नुकसान झाले त्याची भरपाई मिळावी. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज आशाताई बुचके या गुंजावाडी या गावामध्ये आलेल्या आहेत. या ठिकाणी अक्षरशः शेकडो एकर द्राक्ष शेती ही पावसामुळे वाया गेलेली आहे आणि आशाताई बुचके या जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे झालेले कष्ट आणि झालेले नुकसान याची संपूर्ण भरपाई राज्य शासनाने करून द्यावी अशी आग्रही मागणी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केलेली आहे. कॅमेरा राजस्थान, मी किशोर आरोळे, आय1 न्यूज, नारायणगाव.